राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकारणाचा समृद्ध वारसा नातू आमदार रोहित पवारांना लाभलाय. यासोबतच साधेपणा ही रोहित पवारांची ओळख आहे आणि याचाच अनुभव देणारा जून महिन्यातला एक व्हिडिओ आता समोर आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार जून महिन्यात मतदारसंघात दौरा करत होते. तिथे कर्जत तालुक्यातील कोरेगाव आणि अंबी जळगाव मध्ये असलेल्या वस्तीवरच्या एका शेतकऱ्याच्या घरात ते रात्री निवडक कार्यकर्त्यांसोबत गेले. तिथे त्यांना घरच्या करत्या महिलेनं जेवणाचा आग्रह केला. आपल्या सोबत इतरही काही जण असल्याचं सांगत पहिल्यांदा रोहित पवारांनी जेवणास नकार दिला. मात्र वयस्कर महिलेनं प्रेमानं आणि तेवढ्याच हक्कानं आग्रह करताच रोहित पवार जेवायला तयार झाले. मग चक्क शेणानं सारवलेल्या जमिनीवरच त्यांनी बैठक मारली. आणि भाजी भाकरी आमटीचा त्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला. सोबतच जेवताना अस्थेबाईकपणे घरातल्यांची चौकशी केली. पोरं काय करतात? पोरं काय खातात? आपलं कोणी गाडीवर असतं, कोणी काय खात. आज सर्वसामान्य माणसांमध्ये सहजपणे मिसळणाऱ्या रोहित पवारांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.